मॉर्निंग गाईज. सकाळ झाली आहे, भाजी वगैरेशीच झाली आहे. मी व्लॉग स्टार्टच नव्हता केला कारण मी कालच्या व्लॉगची एडिटिंग करत होती. बिकॉज क्लोजर पण मी कालच्या व्लॉगचा आज सकाळी उठून शूट केला आहे. आणि ते तर ठीक आहे, आज मला उठल्यावर कळालं की मला सर्दी पण झाली आहे. तेच उरलं होतं, मी काहीच थंड वगैरे काही खाल्लं नाही आहे पण मला सर्दी झाली आहे. मे बी जागरणामुळे होतं लोकांना तसं झालं असेल. माझ्या मेहंदीचा कलर खूप सुंदर आला आहे आणि आजच्या दिवसात तसं काही नाही आहे करायला, पण लक्ष्मीपूजन आहे संध्याकाळी, त्यामुळे त्याच्यासाठी रेडी व्हायचं आहे. आतापासून नाही रेडी होणार आहे पण व्हायचं आहे रेडी. तर आता मी पहिले नाश्ता करते, मग पुढचा पुढे नाश्त्यामध्ये फराळ आहे आमच्याकडे, तुम्ही पण या. रेडी झाले मी आणि आता निघाले. कुठे चालले तर तुम्हाला कळेल जेव्हा मी तिथे पोहोचेन. आणि हा आउटफिट आहे आणि निघते आता. पोहोचले मी आयकियाला आणि इथे मला पम्मी मावशी भेटली आहे. बुलबुले सोबत घरी येताना एक छोटासा इन्सिडेंट घडला. ॲक्च्युली माझा पाय ट्विस्ट झाला घरी येताना, त्यामुळे येताना किंवा आल्यानंतर लगेच व्लॉग करणं खूप कठीण होतं, तर मी केलं नाही ते. घरी आल्यावरती फ्रेश झाले, आधी बघितलं की पाय नीट आहे का, हो, त्यामुळे आता व्लॉग केला आहे. तोरण लावून झालं आहे आमचं आणि माझी रांगोळी पण काढून झाली आहे. पायऱ्यांवरती मी लक्ष्मीची पावलं काढली आहे पूर्ण. A few inches later. सर्व दुःख भयंकरी सर्व दुःख हरे देवी. रेडी झाले मी, आउटफिट आहे माझा आणि आता मी गाडीची पूजा करायला जातोय. सगळीकडे आम्ही असे दिवे लावलेत छानपैकी. हे आमचं डेकोरेशन आणि आमची इथे पूजा करून झाली आहे देवाची. धन्यवाद. फटाके फोडत आहेत लोक बाहेर, मला एलर्जी आहे फटाक्यांची, त्यामुळे मला सर्दी आणि खोकला दोन्ही झाले एक साथ आणि त्यामुळे मी खूप परेशान पण झाली आहे. फोटो तुम्ही पाहिले असतील की मी कशी दिसत होते, हा आउटफिट कसा होता, बोलणं खूप कठीण जातं आहे.
तर मी पहिले मेडिसिन्स घेते आणि मग बोलते. A few moments later. रात्रीचे 12 वाजले. मी जेवले, व्हिडिओ काढायला विसरले कारण माझी सर्दी ने हालत खरंच खूप बेकार झाली होती. आणि आता मी झोपायला जाते, व्हिडिओचा एंड करते. मला नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग आवडला की नाही. लक्ष्मीपूजनचा दिवस हा खूप हेक्टिक गेला. सकाळी फिरण्यात दिवस गेला तो अलग, संध्याकाळी त्या तयारीमध्ये दिवस गेला आणि खूप सारे फोटोज पण क्लिक केले, तुम्ही पाहिले असतील. बरं असताना पण फोटो पहिले क्लिक केले मी खरं सांगू तर. आणि ब्लॉगचा एंड करते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जर तुम्ही केलं नसेल तर. आणि बाय बाय, गुड नाईट.